नमस्कार मित्रांनो, मराठी ऑलराऊंड चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण पाहणार आहोत अशोकचक्र म्हणजे काय. अशोकचक्र म्हणजे धम्माने प्रेरित असलेल्या सदाचरणाचे चक्र. सम्राट अशोकांचे चक्र म्हणजे धम्मचक्राचे स्वरूप समजले जाते. या चक्राला 24 आऱ्या असतात. मौर्या साम्राज्याच्या अनेक अवशेषांवर असे अशोकचक्र मोठ्या प्रमाणात कोरलेले आहे. यापैकी सर्वात महत्त्वाचे अवशेष म्हणजे सारनाथ येथील सिंहाचे प्रतीक अशोकस्तंभ हे समजले जातात. आता हे अशोकचक्र प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी व निळ्या भीमध्वजाच्या मध्यभागी दिसते, जे 22 जुलै 1947 रोजी स्वीकारले गेले. भारताच्या राष्ट्रीय ध्वजात अशोकचक्राला स्थान मिळवून देण्याचे श्रेय प्रसिद्ध बौद्ध विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर हे गडद निळ्या रंगाचे चक्र खूप उठावदार दिसते. भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून जे 4 सिंहाचे प्रतीक स्वीकारले गेलेले आहे, याला आधार देणाऱ्या दहाडवारही मध्यभागी अशोकचक्र कोरलेले आहे. आपल्या राज्यकारणाच्या कारभाराच्या काळात सम्राट अशोकांनी या चक्राची निर्मिती केली. चक्र हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ स्वतःभोवती गोल फिरणे असा होतो. ही गोल फिरण्याची क्रिया समचक्र दर्शवते, म्हणजे काळाबरोबर जग कसे बदलत राहते ती क्रिया दाखवण्यासाठी चक्राचे उदाहरण दिले जाते. जय हिंद, जय भारत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.